राज्यातील तिरुअनंतपुरम येथून मध्यरात्रीच्या सुमारास कांशाचा ट्रक मंठा मार्गे जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी मध्यरात्री चालना रोडवर बालाजी शिनिंग समोर फौज फाट्यासह सापळा रचून ट्रक पकडला आहे. या ट्रक मध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचा गांजा आढळून आलाय. नाकाबंदी करीत असताना गुप्त बातमीदाराकडून ही माहिती मिळाली. बालाजी कॉटन मिल चिनिंग मंठा येथे सापळा रचून हा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ट्रकची झडती घेतली असता ट्रक मध्ये अंदाजे 4 क्विंटल गांजा 15 गोण्यांमध्ये आढळून आला. हा 2 करोड 15 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दण आणले आहेत. कालच्या रात्री गेला आमचे पोलीस स्टेशन मंठाची सर्व टीम माझ्यासोबत PSI जाधव, पोलीस नाईक गोडबोले, पोलीस नाईक खलसे, पोलीस नाईक कातकडे, पोलीस हवालदार राजळे DSB चे कर्मचारी खेडकर, त्यानंतर आडे ड्रायव्हर आडे, या सर्व टीमने आम्ही त्या जिंतूर ते मंठा या रोडवर बालाजी कॉटन मिल आहे त्या ठिकाणी आम्ही नाकामध्ये ठेवली. त्या नाकामध्ये संदर्भाने आम्हाला त्या ठिकाणी एक ट्रक आढळला संशयास्पद स्थितीत. त्या ट्रकचा नंबर आहे MH20D6777. त्या ट्रकला आम्ही विचारपूस केली असता साईडला ट्रक घेतला. त्या ट्रकला विचारपूस त्या ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले. त्यांचं वर्तन जरा संशयास्पद वाटलं. आम्ही ट्रक साईडला गेला, ट्रकची सर्व तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये केमिकलचे पावडर होते. केमिकलच्या पावडरच्या आतमध्ये त्यांनी सांगितल्यानंतर तो ड्रायव्हर कबूल झाला की याच्यामध्ये गांजाची पोतीसुद्धा आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मंठा इथे ट्रक आणला. ट्रकची सर्व तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास 4 क्विंटल गांजा मिळाला. त्या सर्व गांजाची किंमत आजच्या बाजारभावानुसार 2 करोड आहे. 2 करोड गांजा जप्त केला आम्ही आणि ट्रकची किंमत जवळपास 12 टायरचा ट्रक होता, त्याची किंमत 15 लाख असा आम्ही आवेशवर जप्त केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक एस चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार साहेब, DYSP बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पोलीस मंठाची कारवाई करण्यात आलेली आहे.